मुझे तुमसे नाव का है? एकनाथ सोपान रेंगडे। घटना कधी घडली? घटना दीडच्या सुमारे घडलेली असेल किंवा दोन तीन। कुठल्या ओढ्यामध्ये? आपल्या इथं गावठ्यांच्या एरेपाशी गावठ्यांची। तुम्ही तिकडे कशासाठी गेले होते? शेतासाठी गेले। शेतामध्ये तुम्हाला कोणी पाहिलं? नाही, बरेच मित्र होती, मंगेश गायकवाड होती पत्नी। त्याचं शूटिंग कोणी केलं? शूटिंग मला नाही सांगता ना। हां, मी कारण की तिकडून आलो होतो आणि सहज पोहायला वगैरे गेले असं काही? नाही नाही नाही, पोहायला नाही। थोडं म्हणजे पोरांसाठी मी गावामध्ये खाऊ घ्यायला आलो होतो, म्हणजे बिस्किट पुढे गेला होतो। माता काय कुठे जखम वगैरे? नाही लागले ना पाय। अच्छा अच्छा, नाही तो लागलेले। ठीक आहे, देवरामचे लांडे आता तुमच्या मतदार संघातले हे गृहस्थ आहेत, परमेश्वर कृपेने ते वाचलेले आहेत। तुमचं इथं आरोग्य अधिकाऱ्यांचं पथक आत्ताशी आलेलं आहे। वास्तविक घटना गंभीर असतानाही कोणाचं लक्ष नाही या ठिकाणचं प्राथमिक। शाळेच्या पोरांसाठी ना तिकडून काय कसं आहे म्हणजे माहिती का, ते जेवढी गरज ना तेवढं त्यांना काही इकडे येत नाही, पोरांना पण येत ना शाळेमध्ये। त्या शाळेच्या पोरांसाठी फुलं व्हावं फक्त माझं एवढं म्हणणं आहे। देवरामजी लांडे तुम्ही आता पाहिलेला आहे, तो माणूस परमेश्वर कृपा म्हणजे बलवत्तर त्याचं नशीब म्हणून तो वाचलेला आहे। इथं ना कोणी कर्मचारी आरोग्य विभागाचं ना कोणी, आताशी त्यांना लोक दवाखान्याचे लोक भेटायला आलेले आहेत। काय चाललंय तुमच्या मतदारसंघात? वाणी साहेब, खरं तर मी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, पवारच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो। मला आजनवळ फोन आल्यानंतर मी माझ्या मतदारसंघामध्ये पुरहानी झाली। तिकडं खडकुमच्या फांगडीच्या पुलावरती गाड्या येणं जाणं बंद झालं होतं, संपूर्ण गावांचा संपर्क तुटला होता। आणि मी आता ॲडमिट अवस्थेमध्ये मी सलाईन काढलं आणि पवार डॉक्टरला म्हटलं मला माझ्या घरी जाऊन येतो, घाटघरला गेलो। त्याच्यानंतर मी मंगेशला फोन केला, सरपंच भीमाला फोन केला आणि बातमी पाहिली मी, तर बातमीमध्ये मला एक गोदऱ्यातून एक माणूस वाहून गेला अशी बातमी पाहिली। माझी बातमीदारांना अशी यापुढे विनंती राहील की अशा बोगस बातम्या देण्याचं बंद करावं, कारण यथाकथाचित एखादा माणूस वाहून गेला नसेल, एखादा मयत झाला नसेल, तुम्ही त्याला मयत घोषित करता, वाहून गेला म्हणता, अशा इथून पुढच्या भविष्यकाळात। ते पाण्यामध्ये वाहून तर गेले होतेच ना? वाहून गेले होते, म्हणजे असे नजरे वाहून गेले नव्हते, पाण्यात ते वाहिले होते। परंतु वाहून तुम्हाला किती लांब वाहून घेतील मी? तुम्ही कसे काय तिथे बचवले? तुम्हाला पोहता येतं ना? एका झाडाच्या फड्यात धरलं मी, तर मी किनारे आलो। पोहता येतं? तुम्ही झाडाच्या फांदीला धरल्यामुळे तुम्ही साईडला आलो। पण मग मला असं म्हणायचं आहे वाणी साहेब, वाहून गेलते पण ते बचवले। तुम्ही जसं आमच्या पुढाऱ्यावर टीका टिप्पणी करताना तसे आम्हाला पण तुमच्या बोलायचा अधिकार आहे ना। तुम्ही ज्या टायमाला वाहून गेला ना पत्ता झाला, मग ते वाहून गेलते, ते झाडाला अडकले, त्यांना बचावला, गावकऱ्यांनी मदत केली, मित्रांनी मदत केली, त्यांना घरी आणलं। आणि या ठिकाणी डॉक्टर तुम्ही काय आला तुमचं? बरं, तुम्हाला इथं माणूस वाहून गेला बातमी आलेली आहे, मग इथं मला गावकऱ्यांची अशी तक्रार आहे का तुम्ही इथं कोण आहे? इथं सिस्टर कोण आहे? कचरे मॅडम। मी उद्या देवचुंना फोन करतो, कचरे मॅडमला जर चांगलं काम करायचं नसेल तर असं चालणार नाही। गोदरे गाव हे मोठं गाव आहे आणि इथं जर हा मुलगा समजायला वाहून गेला, तो बिचारा बचावला, तो झाडाला बी लागला, झाडामुळे त्याचा जीवदान त्याला भेटला, इथपर्यंत ठीक आहे। परंतु इथं हे असणारा उपकेंद्र आहे, या उपकेंद्रामध्ये तुम्ही डॉक्टर आहात का? तुम्ही किती वेळा आता इथं? तुम्ही डॉक्टर म्हणून तुम्ही या उपकेंद्रा डॉक्टर आहे, तुम्ही पेचले, तुम्ही इथं कोण असत? कोण इथं? बरं ना, ऐका रे, दवाखाना किती वेळ चालू असते रे? दवाखाना चालू असतो का? बरं, आता पावसाळ्याचे दिवस एवढे आजारी आले, तेवढे तरी कोणी आहे का गोळ्या तरी झाला तिथं? एक सुद्धा फळ नसतं तिथं,
कोण कंटिन्यू करते काय नका सांगू आम्हाला इथे एवढे पोरले कोणले विचारा बरे दवाखाना चालू असतो का मंगेश भाऊ तुमच्या शेजारी जे ग्रस्त आहेत ते म्हणतात इथे कोणी डॉक्टर नसते ते असतात का नसतात अजिबात नसतात कधी कोणी यांचं म्हणणे असतात ते काय माहिती का पुढाऱ्याला पुढाऱ्या वळून जाते तुम्हाला सांगतो आणि साहेब सगळे पुढाऱ्याला असतात राजकारण पण इथं सामान्य लोकांना सगळ्यांना इथं जा लागत कोण जाते डॉक्टर तपासणी करू आपण तपासणी याच्या आपण चौकशी करून इथून पुढे दवाखाना बंद असल्यानंतर मला फोन करा काय कुणाला फोन करून काय उपयोगच होत नाही तुम्ही काही होत नाही मला माहिती स्वतः अनुभव आहे मला पण त्यांचा पहिले डॉक्टर तपासणी करून त्यांना काही लागले वगैरे तुमच्या गावचे माणसं सांगतायत दवाखाना हात भरून काय बिघडायला मंगेश भाऊ काय म्हणतात ते नाही डॉक्टर ऐका थांबा लाडे साहेब ऐका तुम्हाला एक दिवस येणारे मंगेश भाऊंचं गाव कुठलं मंगेश भाऊंचं गाव कुठलं तेच गाव आता ते सांगतात आता पुढारी काय हे राजकारण म्हणायचं काय सांगतील आता वाद नको आता वाद नको डॉक्टर साहेब तपास काय झालं बघा त्याला तपासा ठीक आहे इथून पुढे डॉक्टर मला आजच ना राजकारण डॉक्टर असतात का काहीतरी असतात तुम्ही आज नीट दिलं काम केलं अगोदरच बरं का वाहून कधी गेलाय तो दुपारचे येणार गेला तुम्ही आताचे चालले काय पूर्ण ते आणि काय माहितीये का साहेब आताच एक तो शाळेचा मुलगा वाहून गेला आता तो शाळेत गेला इकडे खाली येते आता म्हणजे बातमी नाही करता आली पण तो मुलगा वाहून गेला घरी जाता नाही ना त्याला एक जणाने तिथं अडवलं आणि थांबवलं म्हणजे शुक्रब आहे ना हो शुक्रब आहे आता आपटाळा बीचला हे का हे बघा मला इथं लोक पुढारी मग टीका करतात लक्ष नव्हतं आपटाळा बीच इथे चाललं एक बाईक आल तिकडून तो कोण म्हणलं बघा तिथं डॉक्टर नसतात अध्यक्षाचं लक्ष नाही आता ठीक आहे माझी जरी मुदत खपली असेल तरी पण जबाबदारी नाही डॉक्टर लोकांची नाही एखाद्याचा जीव गेला असतं ना प्रभूशास्त्रापर्यंत तो विचार वाचला मग त्याला आपण बातमी जर व्हायरल झाली येऊन तुम्ही चौकशी केली पाहिजे ना नशीब काय म्हणतो झाडाला अडकला पुरकीचा झाडाला तिथे काय ते जनावर सर यांचा बीपी किती आहे नॉर्मल आहे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी आता यांना ऍडमिट करायची गरज आहे नाही पण नाकातोंडात पाणी गेले का त्यांची जखम वगैरे बघा चेक करा डॉक्टर इथं असतात डॉक्टर असतात डॉक्टर असतात तुमच्या गावात आज नव्हते मुक्कामी डॉक्टर पाहिजे मुक्कामी सरकार मुक्कामी पाहिजे
रुग्णाची परिस्थिती कशी हा ठीक आहे थोडासा मुकामार वगैरे ते आहे त्यांना आपल्याला सर ते थोडं घाबरलेले ते असल्यामुळे नाही नाही तो तुम्ही त्याला कॉटेजला घ्या त्याला आपण सलाइन लावू इथं मार्ग भरपूर आणि उद्या त्याला कमीच जातो एकतर पुराणा गेल तर किती किती अंतर गेल तुम्ही पुराणा ठीक आहे ते सुखरुबे वाचले परमेश्वर कृपेने तब्येतीची काळजी घ्या वाणीसाहेब त्यांना नेऊन कॉटेज मध्ये इथे व्यवस्था नाही हे उपकेंद्र आहे त्यांना कॉटेजला नेऊन त्यांना सलाइन किंवा त्यांना जिथं झाडाला अडकलेले झाडाला ते अडकल्यामुळं त्याचा जीव बचावलेले आज एवढ्या लांब थांब्याला 200-300 फूट हा माणूस पुराणा गेला म्हणजे हा माणूस वाचू शकत नव्हता त्याचं बिचारचं नशीब चांगलं आपटाळे पीएचसी ला फोन केल्यामुळे आपटाळे पीएचसी चे डॉक्टर संपूर्ण टीम इथं आलेली आहे इथं अँब्युलन्स गाडीला आलेली आहे ही अँब्युलन्स गाडी आता घेऊन मी जातो आणि त्यांना मी सरकारी जुन्नर कॉटेजला ऍडमिट करतो रातच्या रात त्याच्यावरती सर्व उपचार करतील हे त्यांच्या पायाला जो मुक्कामार आहे बघा ते हात लावू देत नाही तर त्याच्यामुळे त्यांना तिथं आपण हे करू आणि मग ते पुढचा तसं त्यांना हे करता येईल त्याच्यामुळे तुम्ही आता डॉक्टर एकदा थांबा मी येतो आपण त्यांना ऍडमिट करू आणि त्याचा नशीब चांगला बिचारा वाचलाय तरी 200-300 फूट खाली गेले ते पुराणा पाणी किती होतं तुरेला भरपूर होत इतका पाणी होतो तुम्ही सटकलं का पाय सटकलं काय झालं नाही पाय सटकलं तो सटकलं मी पोरांसाठी आपला बिस्कट पुढा घ्यायला गेलो होतो आता मला काय माहिती असं होईन घटना पाय सटकल्यामुळे मग मी वाहून गेलो बरस लांब गेलो तो म्हणजे जरा उलट पाठ होत गेलो उलट पाठ होत गेलो तो मी पण मी तरी मी माझे जरा म्हणजे जिद्द सोडली नाही आणि एका किनारे मी लाटाने हळूहळू आलो तर एका झाडाच्या मुलीला झाडाच्या मुलीला पकडलं मग वाचले ठीक आहे तब्येतीची काळजी घ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका